खरी शिवसेना शिंदेंचीच असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्याबद्दल साक्री विधानसभा शिंदे शिवसेना गटातील आमदार मंजुळा गावित यांच्या साक्री संपर्क कार्यालयासमोर शिंदे शिवसेना गटातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून यावेळी जल्लोष साजरा केला आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे धुळे उपजिल्हा प्रमुख तथा साक्री नगरसेवक सुमित नागरे, जिल्हा संघटक शिवलाल ठाकरे, साक्री तालुका प्रमुख अजय सोनवणे, साक्री शहर प्रमुख नगरसेवक राहुल भोसले, सामाजिक कार्यकर्ते अशोक गिरी महाराज आणि साक्री शहरातील शिंदे शिवसेना गटातील सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. आजच्या या महाराष्ट्राच्या निकालामध्ये जो आजचा ऐतिहासिक निकाल झालेला आहे तो खरोखर बहुमताचा बाजूने कल झालेला आहे. खरी शिवसेना म्हणजे ही शिंदे साहेबांची शिवसेना आहे. याच्यामुळे आपल्या विधानमंडळाचे जे नार्वेकर साहेब आहेत त्यांनी जो निकाल दिला ऐतिहासिक निकाल दिलेला आहे तो निकाल म्हणजे ज्याच्या बाजूने बहुमत तोच खरा निकाल आणि तीच खरी शिवसेना आणि शिंदे साहेबांची खरी शिवसेना. आणि पहिलेसुद्धा धनुष्यबाण आणि शिवसेना आपल्यालाच भेटली होती म्हणून आम्ही शिंदे गटाच्या वतीने साक्री तालुक्यातील सर्व मी जिल्हा संघटक आपले उपजिल्हा संघटक असतील जयवन्ना नागरे अजय दादा सोनवणे असतील सर्वच आम्ही सर्व साक्री तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना एकदम आनंद झाला आणि सत्याचा हा विजय आहे. आणि कुठंही बहुमताचा जो कल असतो तोच खरं कल असतो आणि म्हणून विधानमंडळाच्या जो बहुमत आपल्या बाजूने आहे 40 आमदार आणि हा बहुमताचाच सत्याचा विजय आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने व शिंदेसाहेब यांच्या शिवसेनेच्या वतीने साक्री तालुक्यातील सर्व शिवसैनिक आज मनपूर्वक आज सर्व शिवसैनिकांचे अभिनंदन करत आहे. का की शिवसेना हे पक्ष हे कामगारांचा पक्ष सामान्य नागरिकांचा पक्ष आणि खरंच शिवसेना हे आधार देणारा आपला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्यांनी प्रत्येक सामान्य माणसांना जगण्यासाठी शिवसेना म्हणून एक पक्ष दिला होता. आज खरंच एक सामान्य माणसाला न्याय मिळालेला आहे. एक सामान्य माणसाला न्याय मिळालेला आहे आणि तसेच आमचे शिंदेसाहेब यांच्या वतीने निकाल लागल्याबद्दल आम्ही शिवसेनेच्या वतीने हार्दिक पूर्ण महाराष्ट्रातून जेवढे आमचे शिंदे गटातले शिवसैनिक असतील सर्वे मनापासून अभिनंदन करत आहे. आणि तसंच आज हे जल्लोष मोठा जल्लोष आहे. का की जसं 22 तारखेला प्रभू रामचंद्रजी 500 वर्षानंतर विराजमान होत आहे आणि गादीवर बसत आहे तसा एक सामान्य शिवसैनिक म्हणून आमचे शिंदेसाहेब एक सामान्य शिवसैनिक म्हणून आमचे शिंदेसाहेबांनी जे शिंदे शिवसेनेचे साठी जे रात्रदिवस कष्ट करून माननीय आमचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम करून शिवसेना वाढवायचं काम केला आणि खरंच ते शिवसेनेचा न्याय आज आम्हाला मिळालेला आहे. तर याच्यापासून आम्ही सर्व शिवसैनिक सामान्य शिवसैनिक जे आव रात्री दुपारी दिवसाला प्रत्येकासाठी धावून काम करता आणि आज आम्हाला न्याय मिळाला आहे. आज प्रत्येक शिवसैनिकाला जल्लोष मिळालेला आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस खऱ्या शिवसैनिकासाठी हा खरा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्यात खरी शिवसेना ही कोणती आहे हे राहुल नार्वेकर साहेबांनी सांगून दिलं आणि सर्व जनतेच्या विश्वासात ज्याच्याकडे बहुमत आहे ते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांची शिवसेना आहे ही आज निकाल जाहीर झाला. त्यामुळे साक्री तालुका शिवसेनाच्या वतीने साक्री धुळे जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या वतीने आमदार मंजुळाताई गावित यांच्या वतीने तसंच उपजिल्हा प्रमुख जयवन्ना नागरे यांच्या वतीने तसंच राहुल भाऊ भोसले यांच्या वतीने जिल्हा संघटक आपले शिवला तरी या जल्लोषात आमचे सर्व पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्रभर जल्लोष करत आहे. रतनलाल सोनवणे, स्टार महाराष्ट्र न्यूज, धुळे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.